आहे रेल्वे स्टेशन. तर आपली ट्रेन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आहे, त्यासाठी आपण या पायऱ्यावर जाणार आहे. आता चला जाऊ आता वरती. तर हे आहे रेल्वे स्टेशन, आपली त्या साईडला आहे ट्रेन. सध्या गर्दी खूप आहे आता, कारण काही माणसं येतात काही माणसं घरी जातात त्यांच्या. तर आता आपण चाललो फिरायला ट्रेनने आज. चला जाऊ आता ट्रेन मध्ये, डायरेक्ट तुम्हाला ट्रेनमध्येच भेटतो. तर आता आपण ह्या ट्रेननी चाललोय. अशी मोठी आहे ना, मोठी म्हणजे चांगलीच आहे, इंदोर आणि पुणे. ओके, तर आता ट्रेन चालू झालंय पुणे जंक्शन पासून. तर आता आपली ट्रेन निघाली आहे, आता आपण चाललोय शेला उज्जैनला. सगळे अशी बसलेली आहे आता. ही सध्या आता वरती आहे खूप, त्यासाठी भीती पण वाटती. मध्ये चला आता जाऊ, आणि बाकी सगळी झोपायची ना आता ते आता. आणि आपला हा बघा दादूस, दादूस बघा दादूस, दादूस. तर तुम्हाला आता बाहेर काहीच नसून दिसत, कारण की अंधार खूप आहे. आणि दादा इथं पुढं बसलाय दिसत असून 2 वाजता बाहेरचा नजारा घेतो, बाकी काय नाही. मग कसं वाटतंय, आता दिसायला लागलं थोडंफार. कसं वाटतंय बसले तर? आपण कुठं चाललंय सांगा जरा. चला मग पाऊस पण चालू भेटले, कारण दिसना काय, कारण हवाच खूप येते जोरात. आणि आपला दादा कोण चांबळा, कोण चांबळा, कोण चांबळा का. बाकी बाहेर ट्रेन चालली हळूहळू चालत, हळूहळू स्पीड पकडली. तर आता आपण आहोत लोणावळा खंडाळ्याच्या डोंगरांच्या वादियामध्ये, वादियो मे. समोर बघू शकता तुम्ही सह्याद्री. तर आता माझी झोप झालेली आहे, आणि मी आता इथे बसलोय. दादा तिथे खाली आहे, बसलाय तो. मी इथे वर आहे, आडवा पडलेला बसला. जा हे होत होतं जरा अंग दुखत जाईल, थोडं पडलो आता कुठे जसं. आणि गर्दी बघा तुम्ही किती झाली, वाढली इथं आता, वाढली इकडं सैक वाढलेली आहे. सकाळी कोण नव्हतं होतं, आणि आता खूप गर्दी झाली. आणि आता पुढं पण काय होते जाऊ पुढं, चाल. तर थोडं आता आम्ही खाली आलो होतो बाहेर, कारण जरा सीन बघायचा होता. आणि दादा इथं थांबलाय, आपली सीट आहे इथं. आणि आता बघा आपली आई बसलेली. तर आता आपण आहोत गुजरातमध्ये. आता नाव काय आहे आता इथलं, बिलाड. हां, इकडे नाव दिलेलं आहे, बिलाड स्टेशनवर होतं म्हणजे गुजरातमध्ये. आत्ता तर आता आपण आता कुठे आहे सध्या, वलसाड स्टेशनचं नाव आहे. हां, तिकडे लिहिलेलं आहे. चारही प्रकार आहे, मराठी, इंग्लिश आणि गुजरातमध्ये. आता आपलं नेक्स्ट स्टेशन कुठलं आहे? पुढं सुरत मेन स्टेशन आहे, डायरेक्ट मध्ये थांबत जाणार. तर तुम्हाला असं ट्रेनमध्ये आता तुम्हाला असं जरा स्टॉल भेटेल ब्रेकफास्टसाठी, काहीतरी तुम्हाला टाईमपास घेण्यासाठी भेटेल.
तिकडं रेल्वे तर आता आपण सध्या आता गुजरात मध्ये आहे स्टेशन आणि तो कुठे आता बिलवाडा स्टेशन तर आता तुमच्या समोर आली आहे एक ट्रेन त्याचं नाव नाही माहिती मला आम्ही ट्रेन म्हणतो दिसते सिना रागात बोल जामनगर आणि ए सी अख्खी आपली नॉन ए सी आहे आपला ट्रेन मधला सीन बॅक साईडचा तर आता आपण आलोय उज्जैनला महाकालमध्ये सध्या आता रूम शोधतोय कारण रूम बुक नव्हते केलं इथं नाही आता तर आता आपण चालू आहे रूमच्या दिशेकडे चला आता आपण जाऊ पुढे इथे उशीर झालं आणि माणसं बघा अशीच झोपलेली आहे स्टेशनवर झोपलेली आहे दादा बघा ही एक बॅग घेतली मी एक बॅग घेतली आणि जर तुम्ही असे बाहेर आला ना तर तुम्हाला इथं ऑटो रिक्षा भेटेल बस बी मिळू शकते आता नाही रिक्षा आहे आता आणि हे स्टेशन आहे ते जिथं आपण आतून आलो आता आणि आता आपण चाललो आहे रिक्षाकडे तर हे की तिथून आपण आत आलो आतून ट्रेनमधून आणि जर तुम्ही बाहेर आलं तर मला इथे भेटू शकते ऑटो रिक्षा प्लस प्लस पण भेटू शकते तर आपण चालले रिक्षामध्ये चालले सध्या आपण आत्ता चला जाऊ आता आपल्याला माहीत नाही ओल्ड रिक्षा आहे बघू तर ही वाटते आपली रिक्षा हां ही वाली का ही वाली आहे चला आता आपण जाऊ रिक्षामध्ये आता बसू जर आता तुमच्यासमोर दिसते ते आहे उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर तर आता सकाळपासून लाईनी लागलेलं आहे सकाळमध्ये आता रात्र आहे 12 वाजलेत लाईन लागली तर आतापासूनच लाईनी लागलेली आहे लांबपर्यंत आणि हे ते मंदिर तिथं आपल्याला यायचंय उद्या त्याच्यामध्ये एकदम मस्त दिसते लाइटिंग एकदम आपण रूम शोधते सध्या आता इकडं मंदिर